नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास पाठ 13 आपला आहार पान नंबर 74 हा घटक पाहणार आहोत। घटक पाहण्यापूर्वी आपल्याला राजूच्या घरी जायचं आहे बर का मुलांनो, तर चला राजूच्या घरी आपण जाऊयात। तर लक्षपूर्वक ऐका, ऐकल्यानंतर मी जे प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत, ओके। तर ऐका, चला राजूच्या घरी। बाबा म्हणतात चला जेवायला बसू, पण राजू दिसत नाही, तो नेहमी तर सगळ्यांच्या आधी हजर असतो। त्यावर आई म्हणाली त्याला थोडा ताप आहे, मघाशीच मी त्याला मऊ दहीभात दिला होता, आता जरा त्याचा डोळा लागला आहे। बाबा म्हणतात मग झोपू दे त्याला, आपण जेवायला सुरुवात करायची का? ताई, ताई म्हणते लगेच बसूया, मला खूप भूक लागली आहे, आज शाळेत लंगडीची मॅच होती, मी मॅच खेळून आले आहे। त्यावर आई म्हणाली ए बैस लगेच। ताई म्हणते आई कोबीची भाजी कशाला गो केलीस, तुला माहिती आहे ना मला आवडत नाही, मला नको बाई। त्यावर आई म्हणाली ताई असे बोलू नये बाळा, प्रकृती धडधाकट राहायला हवी की नको, मग सगळे पदार्थ नको का खायला, आणि ताटात काहीही टाकायचे नाही। त्यावर ताई म्हणाली बरोबर आहे, शाळेत देखील बाई नेहमीच हे सांगतात, मी ताटात भाजी टाकणार नव्हते। त्यावर बाबा म्हणतात आता कसे शहाण्यासारखे बोललीस। ताई म्हणते बाबा हे काय, तुम्ही एकच भाकरी घेतलीत, तुमचे पोट कसे भरणार? त्यावर आजोबा म्हणाले तो दिवसभर कचेरीत बैठे काम करतो, भूक लागणार कशी? आम्ही अंग मेहनतीची कामे करत होतो, एका वेळी चार चार भाकऱ्या फस्त करत होतो, आता माझे वय झाले आहे, पहिल्यासारखी भूक लागत नाही। आजी मला सुद्धा अलीकडे भूक लागत नाही। आई म्हणते हो ना, सासूबाईचे जेवण किती कमी झाले आहे, सासूबाई तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुस्करून दुधात कालून ठेवली आहे। तर मुलांनो, पाहिलात राजूच्या घरचा संवाद, तर हा संवाद तुम्ही ऐकलेला आहात, तर तुम्हाला आता उत्तर द्यायची आहेत, ओके। प्रश्न विचारू, तर लक्षपूर्वक ऐका, राजूला आईने मऊ दहीभात का दिला होता? ओके बरोबर, कारण राजूला ताप आलेला होता, आणि ताप आलेल्या वेळी मऊ दहीभात पचायला सोपा जाईल म्हणून आईने दहीभात दिला होता, बरोबर, ओके। प्रश्न दुसरा ऐका, ताईला खूप भूक कशामुळे लागली होती? हो बरोबर, तर ताईने शाळेत लंगडीची मॅच खेळली होती, आणि मॅच खेळून तिच्यातील जी ऊर्जा शक्ती कमी झाली होती, खेळल्यामुळे तिला खूप भूक लागली, बरोबर मुलांनो। आता पुढील प्रश्न, बाबांना एकच भाकरी का पुरते? हो बरोबर, तर कारण बाबा कचेरीत बैठे काम करतात, ओके। तर पुढील प्रश्न, आजी आणि आजोबा कमी का खातात? हो बरोबर, आजी आणि आजोबांचं आता वय झालेलं आहे, वयानुसार पचनशक्ती कमी झालेली असते, म्हणून आजी आणि आजोबा कमी खातात, बरोबर ना मुलांनो? तुम्ही छान उत्तरे दिलात। तर तुम्हाला या पाठाच्या नावात एक नवीन शब्द आलेला आहे, पहा बरं, आपला आहार। मग आहार म्हणजे काय, त्या शब्दाचा अर्थ काय? तर रोजच्या रोज दोन वेळच्या जेवणात आपण काही अन्न पदार्थ खातो, शिवाय काही अन्न पदार्थ इतर वेळेस खातो,
या खेरीज दिवसाकाठी आपण कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात. समजलं मुलांनो? आहार म्हणजे रोज तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे अन्न पदार्थ घेता त्याला आहार म्हणतात. तुमचं मग चपाती असो, भाकरी असो, भाजी, भात, वरण, दूध, दही, तूप, हे सर्व आहार आहेत. ओके, खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ सगळ्याला आहार म्हणतात. आता पहा, आहार जास्त किंवा कमी का होतो? आता आपण या संवादात ऐकलेलं आहे की राजूला फक्त मऊ दही भात दिलेला आहे आणि ताईला मात्र भरपूर भूक लागलेली आहे. बाबांना कमी जेवण जातं, आजी आजोबाला कमी जेवण जातं, म्हणजे त्यांचा आहार कमी आहे. मग असं जास्त किंवा कमी आहार का होतो बरं? तर लक्षपूर्वक ऐका. एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो. आठवत ना मुलांनो, तुम्हालाही काही वेळेस भरपूर भूक लागते. त्या दिवशी आपण जास्त खातो त्या दिवशी आपला आहार नक्कीच जास्त होणार. आणि कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसे जेवतो त्या दिवशी आपला आहार कमी असतो. समजलं ना मुलांनो? तर आहार केव्हा जास्त आणि केव्हा कमी होतो? जास्त जेवण केलं जास्त आहार, कमी जेवण केलं कमी आहार. ओके ओके. तर तुम्हाला इथे एक चित्र दाखवण्यात येईल. या चित्रामध्ये दोन व्यक्ती, दोन महिला, दोन स्त्रिया बसलेल्या आहेत. त्यांच्या समोर जेवण्याचे ताट आहे. या दोघींपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, चला सांगा पाहू. ओ बरोबर. तर ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे. या उलट आजी म्हातारी आहे त्यामुळे तिचा आहार कमी आहे. तर मुलांना तुमच्या घरात तुमची आजी आणि ताई यांच्या आहाराचं निरीक्षण करा. ते जेवताना ते किती प्रमाणात जेवतात ते पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल तरुण व्यक्तींचा आहार जास्त असतो, म्हाताऱ्या माणसांचा आहार कमी असतो. ओके, आता पहा. काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते. तर तुम्हाला इथं पुढे दोन चित्र दिलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये बैठे काम करणारा एक व्यक्ती आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये अंग मेहनतीचे काम करणारे मजूर आहेत. तर बघा, काही काम करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते. आता मजूर लोकांना तुम्ही जर पाहिलात तर त्यांची अंग मेहनतीची कामे आहेत, शरीराला भरपूर कष्ट पडतात, ओझ उचलावं लागतं, सतत त्यांच्या पायाची, शरीराची, हाताची हालचाल होत असते. ते ओझ उचलण्यासाठी त्यांना मेहनत करावी लागते, कष्ट करावं लागतं, परिश्रम करावं लागतं. त्यामुळे त्यांच्या शरीरात असलेली शक्ती, ऊर्जा खर्ची पडते, संपते. त्यामुळे त्या मजूर लोकांना खूप भूक लागते. पण दुसऱ्या चित्रात पाहिलं तर एका जागी बसून करणारे व्यक्ती दिसतात. मग एका जागी बसून करत असताना त्या मजुराच्या तुलनेने यांना कमी कष्ट लागतं, शरीराला फार कष्ट पडत नाहीत. बसून काम करायचं असतं, बैठे काम करायचं असतं, त्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल कमी होते. हालचाल कमी झाल्यामुळे शक्ती, ऊर्जा कमी खर्ची पडते. त्यामुळे बैठे काम करणाऱ्या व्यक्तींना कमी भूक लागते. म्हणजेच अंग मेहनतीची काम करणाऱ्या व्यक्तींचा आहार जास्त असतो आणि त्यांना अधिक अन्नाची गरज असते. त्या तुलनेने बैठे काम करणाऱ्या व्यक्तींचा आहार कमी असतो, कारण त्यांचे कष्ट, अंग मेहनत ही कमी असते. ओके, समजलं मुलांनो? तर आता मला तुम्हाला पाहायचंय, तुम्हाला माहित आहे का? आपण पाहूया. तर इथं काही चित्र दाखवलेले आहेत. पाणी भरणारा व्यक्ती, कपडे धुणारी महिला, घर झाडून पुसून काढणारा व्यक्ती, त्याचबरोबर भांडी धुणी करणारी महिला. तर या सर्व चारही चित्रांना पाहिल्यानंतर ही चारही अंग मेहनतीचीच कामे आहेत. ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते,
ही कामे करणारे व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे आहे. पाणी भरणे असू दे, कपडे धुणे असू दे, घर झाडून पुसून घेणे असू दे, ही अंगमेहनतीची कामे करण्यासाठी शक्ती ऊर्जा खर्ची पडते आणि त्यांना पुरेसे अन्न आवश्यक असते, मग ती महिला असो किंवा स्त्री असो. हे माहीत आहे ना तुम्हाला? तर मुलांनो, अंगमेहनतीची कामे केली तर आपल्याला भूक जास्त लागते, त्यामुळे आहार जास्त लागतो. ओके, तर तुम्हाला माहीत आहे का, मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते, म्हणूनच या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा. काय मुलांनो, सांगा पाहू, एकाच दिवशी वर्गातील प्रत्येकाच्या घरी भोपळ्याचीच भाजी असेल का? बरोबर नाही. रोज तेच तेच जेवण बनवले तर तुम्हाला आवडेल का? नाही. ओके, आंबे आपल्याला वर्षभर का मिळू शकत नाहीत? कारण आंबे ठराविक ऋतूमध्येच येतात, म्हणून वर्षभर मिळू शकत नाहीत. तर म्हणजे मुलांनो, या तीन प्रश्नावरून आपल्या लक्षात येईल की अन्न पदार्थामध्ये विविधता असते. प्रत्येकाच्या घरी एकाच दिवशी भोपळ्याची भाजी असणार नाही, ही झाली अन्न पदार्थातील विविधता. रोज तेच तेच जेवण बनवले जाणार नाही, म्हणजेच अन्न पदार्थातील विविधता. आंबे आपल्याला वर्षभर मिळू शकणार नाहीत, ही देखील अन्न पदार्थातील विविधता. ऋतुमानानुसार, हवामानानुसार वेगवेगळे फळ, पिके, आहार, अन्न आपण घेत असतो. तर बघा, भूकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो हे पाहिलेलं आहे, त्यावरून आहार थोडा आहे की जास्त आहे हे ठरते. आपण हे देखील पाहिलेलं आहे, आहार म्हणजेच आपलं खाणे, जेवण, बरं का? ही झाली आहाराविषयी एक माहिती. पण आपण कोणते अन्न पदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी ना, म्हणजे आहाराविषयीची माहिती पूर्ण होईल. निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्न पदार्थ असतात, त्याची कारणे काय असतील? हो बरोबर, तर ती लोकांच्या आवडीनिवडी असू शकेल, किंवा त्या ज्या ठिकाणी राहतात तो प्रदेश असू शकेल, किंवा त्या लोकांच्या घरी ची परिस्थिती, हे देखील आहाराच्या विविधतेचे कारण असू शकतं. ओके, तर एका घरात रोज ठराविक पदार्थ बनवले गेले तर तेच अन्न पदार्थ सतत खावे लागतील, जेवण कंटाळवाने होईल, म्हणून अन्न पदार्थ आलटून पालटून करतात. तुमच्याही घरी निरीक्षण करा, आई रोज वेगवेगळी भाजी बनवते, कधी चपाती करते तर कधी भाकरी करते, कधी भात करते, कधी मसाला भात करते, म्हणजे रोज अन्न पदार्थ आलटून पालटून करत असतात. ओके, जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो, तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते. काही भागात गहू जास्त पिकतो त्या भागात गव्हाची पोळी खातात. समुद्रात मासळी भरपूर मिळते म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते. म्हणजेच ऋतुमानानुसार वर्षाकाठी वेगवेगळ्या भाज्या, फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात, त्याप्रमाणे आहारातील अन्न पदार्थातही फरक पडतो, बरं का? एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्न पदार्थ असतात. सणासुदीच्या दिवशी गोडधोडाचे जेवण करतात, आठवली ना पुरणपोळी, खीर, बरोबर. तर अशा प्रकारे अन्न पदार्थामध्ये देखील विविधता आढळते. तर तुम्ही काय करा, तुम्ही कोणकोणते अन्न पदार्थ खाता त्याची यादी तयार करायला मात्र विसरू नका. ओके, मग आपण काय काळजी घ्यायची, कशा प्रकारचा आहार आपण घ्यायचा? तर पहा, प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यायलाच हवी, म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत. न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नये. मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात. अधून मधून जेवणात दही, ताक असावे.
वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या खूप जाहिराती असतात. शीतपेय म्हणजे थंड पेय, थम्सअप, पेप्सी, याला आपण शीतपेय म्हणतो. याच्या जाहिराती असतात. अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती असतात. पिझ्झा, बर्गर, हे पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो. ते पदार्थ चवदार असतात, आकर्षक वेष्टनात मिळतात, पण ते आरोग्याला चांगले असतीलच असे नाही. तर मुलांनो, तुम्ही देखील कुरकुरे, चॉकलेट, बिस्किट अशा अनेक पदार्थ खात असता, तर अशा पदार्थांमुळे आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते. म्हणून घरात बनवलेले ताजे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपण खावे, विकत मिळणारे अन्न शक्यतो टाळावेत. ओके, तर तुम्ही ठरवा मनाशी की रोज कडधान्यांच्या उसळी, पालेभाज्या आहारात तुम्ही न विसरता खाणार. ओके, तर पहा आपण या आपला आहार या पाठात काय शिकलो. बरं, दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार म्हणतात हे आपण शिकलो. म्हणजेच दिवसातून आपण जे खाणार आहोत किंवा पिणार आहोत असं जेवण, ज्याला आपण नेहमीच्या भाषेत जेवण म्हणतो त्याला आहार म्हणतात. वय, करावी लागणारी मेहनत, प्रकृती ही आहारात फरक पडण्याची कारणे आहेत. वयानुसार, मेहनतीच्या कामानुसार आणि शरीर यष्टीनुसार, प्रकृतीनुसार आहारात बदल होऊ शकतो. ऋतुमानानुसार मिळणाऱ्या अन्न पदार्थामुळे आहारात बदल होतात. ऋतुमानानुसार जे पदार्थ मिळतात ते पदार्थ आपण खातो, बरोबर आहे ना. तर पहा, उन्हाळ्यात आपण आंबे, द्राक्षे, कलिंगड खातो. हिवाळ्यामध्ये आपण बोरे, पेरू खातो. असे ऋतुमानानुसार वेगवेगळे फळं आपण खात असतो, अन्न पदार्थ घेतो. हिवाळ्यात आपण बाजरीची भाकरी भरपूर खातो, कारण बाजरी ही उष्ण आहे, शरीरालाही ऊर्जा आवश्यक असते थंडीच्या दिवसात, म्हणून बाजरीची भाकर आपण खातो. उन्हाळ्यात उष्णता भरपूर असते म्हणून ताक, दही यांचा वापर आपण जास्त करतो. असे हवामानानुसार आपण अन्न पदार्थामध्ये बदल करतो. वेगवेगळ्या भागात सहजपणे मिळणारे अन्न पदार्थ वेगवेगळे असतात, त्यामुळे लोकांच्या आहारात विविधता असते. आपण आताच पाठात पाहिल्यानुसार वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ मिळतात. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीराच्या अन्नविषयीच्या सर्व गरजा भागतात. जाहिरातीमध्ये दिसणारे आकर्षक व चवदार पदार्थ प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही. बघा, टीव्हीवर दाखवणारे जे चमचमीत चटपटीत पदार्थ आहेत ते प्रकृतीला चांगले असतीलच असे नाही, म्हणून ते शक्यतो खाणे टाळावे. पण हे नेहमी लक्षात ठेवा, प्रकृती चांगली ठेवण्यासाठी अन्नाविषयी काळजी घ्यायलाच हवी. घेणार ना मग काळजी? ओके, तर प्रकृती, हेल्थ इज वेल्थ. प्रकृती चांगली तर आपलं आयुष्यमान हे चांगलं राहणार आहे. ओके, चला मग घरातच रहा, सुरक्षित रहा आणि हो, आमच्या सोबत अभ्यास करत रहा. धन्यवाद.